गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमन हायस्कूल 12 तेजल जरीवाला. इयत्ता 9 आज आपण शिकणार आहोत युनिट 4 कॉल ऑफ द हिल्स. विद्यार्थी मित्रांनो, ही एक खूप छान स्टोरी आहे अबू मियां आणि त्यांच्या चांदणीची, जी एक बकरी आहे. चला तर पाहूया, सुरुवात करूया युनिटची. हे अबू मियां, लुकिंग सॅड. अबू मियां, खूप दुखी दिसत आहे. Why are you sitting alone today? आणि आज एकटेच आहात. Where is your darling Kalua? Govinda was worried. तुमची कलुआ कुठे आहे? गोविंदा थोडा चिंतेत होता. Perhaps I have lost her. कदाचित मी गमावलं आहे तिला. I have seen her footprints going up the hills. मी पाहिले होते तिच्या पायाचे ठसे त्या पहाडाकडे जात होते. दॅट डेविल मस्ट हॅव किल्ड हर. आणि मला पूर्ण खात्री आहे त्या डेविलने, त्या भूताने, त्या राक्षसाने तिला नक्की मारलं असेल. पुअर अबू खा वॉज ऑलमोस्ट इन टिया. आणि आता अबू खाचे जे डोळे होते त्यात ऑलमोस्ट आता अश्रू आले. ही कुड नॉट अंडरस्टँड व्हाय कलुआ ब्रोक द स्ट्रिंग. आजही त्याच्या लक्षात आलेलं नाही आहे की त्या कलुआने ती दोरी का तोडली अँड डिसअपियर्ड इन द नाईट, आणि अंधारात गायब देखील झाली. ही यूज टू गिव्ह हर ग्रीन ज्युसी ग्रास अँड टेस्टी ग्रेन्स. तो तिला रोज खाण्यासाठी खूप हिरवं असं गवत, ज्युसी ग्रास आणि खूप चांगले कडधान्य देत होता. बट इव्हन देन, पण तरी देखील, हिज ओनली फॅमिली मेंबर हॅड लेफ्ट हिज हाऊस. पण तरी देखील ती त्याला सोडून गेली होती. आफ्टर सम डेज अबू मियां बॉट अनदर. थोड्या दिवसानंतर अबू मियां यांनी दुसरी बकरी आणली. टू बॉट म्हणजे विकत आणली. दिस न्यू वन वॉज प्रिटी. ही जी नवी होती ती खूप सुंदर होती. व्हाईट एज स्नो, बर्फासारखी शुभ्र. हॅड टू लिटल हॉर्न्स अँड अ पेअर ऑफ लवली ब्राईट रेड आयज. तिचे दोन लहान असे शिंग होते आणि दोन छान असे लाल कलरचे होते. आय विल कॉल यू चांदनी. मी तुला चांदनी बोलवेन. कॅरसिंग हर सॉफ्ट फर ही सेड. टू कॅरसिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हळूवारपणे, सॉफ्ट फर म्हणजे केसांमध्ये हात फिरवणे. तिच्या त्या केसांमध्ये हात फिरवत अबू मियां यांनी तिला सांगितलं, आजपासून मी तुला चांदनी या नावाने बोलवेन. वन फाईन मॉर्निंग हिज नेबर गोविंदा अपियर्ड. एका खूप छान अशा सकाळी गोविंदा, अबू मियांच्या बाजूमध्ये राहणारा गोविंदा, त्यांच्याकडे आला. ही सॉ अबू मियां टॉकिंग टू हिज ओनली फॅमिली मेंबर. आणि त्याने पाहिलं की अबू मियां चांदनीशी काहीतरी गप्पा मारत होते. हे अबू चाचा, यू लुक हॅपी अँड हेल्दी. काय आज खूप आनंदी आणि एकदम तंदुरुस्त दिसत आहे. हाऊज लाईफ नाव, कसं चाललंय आता? गोविंदाने अबू मियांना प्रश्न केला, बरं आहे का आता? आय एम द हॅपीएस्ट पर्सन गोविंदा. माझ्यासारखा आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल. चांदनी हॅज ब्रॉट न्यू लाईफ टू मी. चांदणीने मला एक नवीन आयुष्य दिलंय. शी लव्ज मी अ लॉट. ती मला खूप प्रेम करते. अँड इव्हन आय कांट लिव्ह विदाऊट हर. आणि मी देखील तिच्याशिवाय नाही राहू शकत. अबू चाचा वॉज बीमिंग विथ जॉय. आणि अबू चाचा इतके आनंदी होते की त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. बट व्हॉट वेअर यू टेलिंग हर. काय सांगत होतात तिला? आय सॉ यू टॉकिंग विथ युअर डार्लिंग. मी पाहिलं होतं तुम्ही तिच्याशी काहीतरी गप्पा मारत होते. ओ येस, हो. आय वॉज टेलिंग हर द स्टोरी ऑफ कलुआज सॅड एंड. हो, मी तिला सांगत होतो कलुआचं कसं मृत्यू झालं. ॲट द ब्लड थर्स्टी टीथ ऑफ दॅट डेव्हिल ऑन द हिल. त्या पहाडावर राहणाऱ्या त्या राक्ष
राक्षसाने माझ्या कलुआला कसं मारलं हे मी तिला सांगत होते. अभुमिया रिप्लाईड. अभुमिया यांनी सांगितलं, बट माय डिअर चांदनी विल नेव्हर लिव मी. पण मला खात्री आहे माझी चांदनी मला कधीही सोडून जाणार नाही. शी इज सो अंडरस्टँडिंग अँड हॅपी विथ मी. ती खूप चांगली आहे आणि माझ्यासोबत तर ती खूप आनंदी आहे. ही ॲडेड त्यांनी पुढे सांगितलं. गोविंदा सेड, अबू चाचा, आय एम डिलायटेड टू सी यू लाईक दिस. अबू चाचा, तुम्हाला खुश पाहून, आनंदी पाहून मला खूप बरं वाटतं. आय एम शुअर चांदनी विल अकंपनी यू टिल युअर लास्ट ब्रीथ. आणि मला पूर्ण खात्री आहे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांदनी तुमची साथ कधीही सोडणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अकंपनी म्हणजे सोबत राहणे, साथ देणे. सम इयर्स पास्ट, थोडे वर्ष असेच गेले. चांदनी डेव्हलप्ड अँड अट्रॅक्शन फॉर द हिल. आता चांदनीला देखील पहाडाचं खूप अट्रॅक्शन वाटू लागलं होतं. एव्हरी मॉर्निंग शी वॉच्ड द हिल स्टॉप शायनिंग इन द टेंडर सनलाइट. ते सूर्याचे कोमल किरण आणि जेव्हा ते पहाडावर परत होते आणि पूर्ण पहाड जे चकाकत होतं ते पाहून तिला खूप बरं वाटत होतं. हाऊ ब्युटिफुल दीज हिल्स आर, शी थॉट. किती छान पहाड आहे ना, लगेच तिने विचार केला. अँड हाऊ रिफ्रेशिंग इज द ब्रीज दॅट ब्लोज थ्रू देम. आणि त्यातनं येणारी ती वाळ्याची शांत अशी झुळक. आय मस्ट रन अक्रॉस दोज ग्रीन फील्ड्स. आणि मी त्या छान अशा हिरव्या गवतातनं पळालं पाहिजे. शी रन टुवर्ड्स द हिल्स बट स्टॉप्ड विथ अ जंप. ती त्या पहाडाकडे पळाली देखील पण लगेचच धक्का लागल्यामुळे थांबली. देअर वॉज अ रोप अराउंड हर नेक. तिच्या गळ्याभोवती, तिच्या मानेभोवती एक दोरी बांधली गेलेली होती. शी हेटेड इट मोस्ट. आणि तिला त्या गोष्टीचा खूप राग येत होता. ग्रॅज्युअली चांदनी स्टॉप्ड इटिंग द ग्रीन ग्रास. हळूहळू आता चांदनीने गवत खाणं देखील बंद केलं. अँड टेस्टी ग्रेन्स, आणि कडधान्य देखील. इव्हन शी लॉस्ट इंटरेस्ट इन अबू खान स्टोरी. आता अबू खान तिला ज्या स्टोरीज सांगत होता त्याच्याकडे देखील तिचं लक्ष नव्हतं. शी लॉस्ट हर ॲपेटाईट. आता तिला भूक देखील लागत नव्हती. ग्रीव व्हेरी थीन. आणि आता जसे जसे दिवस जात गेले ती खूप बारीक होत चालली होती. शी स्टेड मूडलेसली ॲट द हिल्स. आता फक्त तिचं लक्ष त्या पहाडांकडे होतं. बाथिंग इन द सनलाइट, कारण की ते सूर्यप्रकाश त्या पहाडांवर येत होता. अँड प्लेईंग विथ क्लाउड्स. आणि छान असे ढग त्या पहाडातून जात होते. तिचं पूर्ण लक्ष आता फक्त त्या पहाडाकडेच होतं. अबू खा कुड सेन्स व्हॉट वॉज हॅपनिंग टू हिज डिअर चांदनी. अबू खाच्या आता लक्षात आलं होतं की नेमकं काय होत आहे. ही पुश्ड हर इन टू अ स्मॉल हट अँड शट द डोर. त्यांनी लगेचच तिला एका छान अशा लहान झोपडीत नेलं आणि बाहेरून दार बंद केलं. बट फॉरगॉट टू क्लोज द स्मॉल विंडो ॲट द बॅक. पण त्याच्या बॅक साईडमध्ये असलेली ती जी एक लहान अशी खिडकी होती ते बंद करायचं ते विसरले होते. द सेम नाईट चांदनी मेड द विंडो हर पॅसेज फ्रॉम. त्याच दिवशी रात्री चांदनीच्या लक्षात आलं की खिडकी तर उघडी आहे. म्हणून ती लगेचच त्या खिडकीतून बाहेर पडली. वेन चांदनी रिच्ड द हिल स्टॉप. जेव्हा चांदनी त्या पहाडावर पोचली द बिग येल्लो सन वॉज रायझिंग इन द होरिझन. त्या क्षितिजातून एक मोठं असं सूर्य, त्याचं सूर्यप्रकाश आता त्या पहाडावर पडायचं चालू झालं होतं. शी वॉज ओव्हरफ्लोईंग विथ जॉय अँड वॉटर. तिला इतका आनंद होत होतं आणि तिला ते पहाड पाहून इतकं आश्चर्य होत होतं. द ग्रीन ग्रास अंडर हर फीट बिकेम गोल्डन येल्लो. तिच्या पायाखाली असलेलं ते हिरवं गवत आता गोल्डन येल्लो कलरचं झालं होतं. द विंड सँग अँड एंडलेस सॉन्ग ऑफ वेलकम. तिच्यासाठी तो वारा वेलकम सॉन्ग गात होता.
Chandani felt as if she were meeting her mother after years of separation. आणि जेव्हा ती त्या पहाडावर आली आणि जेव्हा तिने हे सगळं पाहिलं तर तिला असं वाटत होतं की कित्येक वर्षानंतर ती तिच्या मम्मीला भेटत होती, ते दोघं वेगळे झाल्यानंतर. हाऊ डिफरंट ऑल धीस वॉज फ्रॉम अबू खान्स प्रिझन हाऊस. हे सगळं किती वेगळं आहे ना त्या अबू खानच्या घरापेक्षा, असं तिने विचार केला. दॅट डे शी जम्प्ड अँड प्लेड. त्या दिवशी ती फक्त उड्याच मारत होती आणि खेळतच होती. अँड इट ऑल अराउंड. आणि तिला जिथं वाटलं, तिला जे आवडलं ते ती खात होती. शी वॉज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि तिला असं वाटत होतं, जगातल्या सगळ्यात उंच भागावर मी आहे. इट वॉज द हॅपीएस्ट डे इन चांदनीज लाईफ. चांदनीच्या आयुष्यातलं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं दिवस होतं. द सन डिसअपियर्ड बिहाइंड द हिल्स. आता सूर्य देखील जसं पहाडाच्या मागे लपला होता. सून द डार्कनेस कवर्ड द ग्रास द फ्लावर्स अँड द ट्रीज. आणि आता पूर्णपणे पहाडावर अंधार झालं होतं, जसं की ते गवत, ते फुलं आणि ट्रीज सगळ्यांना अंधाऱ्याने ग्रासलं होतं. द विंड स्टॉप्ड ब्लोइंग. आता वारा देखील वाहणं बंद झालं होतं. देअर वॉज स्टिलनेस ऑल अराउंड. आणि आता सगळीकडे फक्त आणि फक्त शांतता होती. अँड आऊल हुटेड फ्रॉम अ होल. आणि अचानकच त्या आऊलने तिच्या होलमधून, त्या घुबडने तिच्या होलमधून, तिच्या घरातून एक आवाज केला. चांदनी फेल्ट स्कॅर. आणि आता चांदनीला भीती वाटू लागली होती. द फुल मून रोज इन द डिस्टन्स स्काय. सूर्यास्त झाल्यामुळे आता चंद्राचा प्रकाश पहाडावर पडत होता. इन इट्स सिल्वर लाईट. आणि त्या सिल्वर लाईटमध्ये चांदनी सॉ टू ब्राईट आईज. त्या लाईटच्या प्रकाशात चांदनीने दोन चकाकणारे डोळे पाहिले. अँड शार्प टीथ मूव्हिंग स्लोली टुवर्ड्स हर. आणि तीक्ष्ण असे दात जे तिच्याकडे येत होते. द डेव्हिल वॉज नॉट इन अ हरी. आणि तो राक्षस थोड्या देखील खाईत नाहीये. ही न्यू दॅट. त्याला ते माहीतच होतं. धिस गोट वॉज ऑल्सो हिज फूड. आणि आता ही जी बकरी आहे ते माझं अन्नच आहे, म्हणून त्याला थोडी देखील खाई नाहीये. द वुल्फ अँड द गोट स्ट्रक देअर हेड्स विद इच अदर. आता त्या कोल्ह्याने आणि त्या बकरीने दोघांनी एकमेकांचं डोकं एकमेकांच्या डोक्याला लावलं. ही वॉज बिग अँड फ्युरियस. त्याला पाहूनच असं वाटत होतं की तो खूप हिंसक आहे. वेअर ॲज शी वॉज स्मॉल बट नॉट वीक. ती लहान होती पण तरी देखील ती घाबरली नाही. चांदनी स्टूड फर्म ऑन हर लेग. ती एकदम कणखरपणे तिच्या पायांवर उभी होती. हेड स्लाइटली बेंट. तिचं डोकं थोडं खाली वाकलेलं होतं. अँड हर स्ट्रॉंग हॉर्न्स एम्ड ॲट द डेव्हिल. आणि तिने तिच्या दोन शिंगांनी त्या राक्षसाचं लक्ष वेधलं. शी लुक्ड लाईक अ ब्रेव सोल्जर रेडी टू फाईट अ क्रुएल एनिमी. आणि जर तुम्ही तिला पाहिलं असतं तर ती एका खूप अशा ब्रेव सोल्जरसारखी दिसत होती की जी तिच्या शत्रूजवळ लढण्यासाठी तयार होती. द फाईट बिगॅन. दोघांचं युद्ध चालू झालं. इट वेंट ऑन थ्रू द नाईट. पूर्ण रात्र ते दोघं एकमेकांशी वॉर करत होते. द मून बिगॅन टू ग्रो पेल. आता चंद्र देखील निस्तेज होत चालला होता. सडनली हिड बिहाइंड द क्लाउड्स. आणि अचानकच तो ढगांच्या मागे लपला देखील. द स्टार्स ऑल्सो बिगॅन डिसअपिअरिंग वन बाय वन. आता तारे देखील एकानंतर एक दिसायचे बंद झाले होते. अ फेंट लाईट अपियर्ड इन द ईस्ट. आणि आता सूर्याचं पहिलं किरण किंवा सूर्योदय होत असेल पूर्व दिशेकडून असं दिसून येत होतं. द फर्स्ट रेज ऑफ द सन सॉ चांदनी लेईंग ऑन द ग्राउंड. आणि सूर्याची पहिली किरण जशी पडली तसंच दिसून आलं की चांदनी लेईंग ऑन द ग्राउंड
त्या गवतावर पडलेली होती. शी वॉज कम्प्लिटली सोक्ड इन ब्लड. तिच्या शरीरातनं सगळीकडनं फक्त रक्त निघत होतं. द वुल्फ टायर्ड अँड स्लीपी. आता तो कोल्हा देखील थकलेला आहे, त्याला पण झोप येत आहे हे दिसून येत होतं. वॉज गेटिंग रेडी टू डिवोर हर. पण सोबतच त्याला आता इतकी घाई होती की तो कधी तिला खाऊन टाके. अ फ्लॉक ऑफ द बर्ड्स सिटिंग ऑन द ट्री वॉज डिबेटिंग द रिझल्ट ऑफ द फ्लाईट. टू फ्लॉक म्हणजे कळप. पक्ष्यांचा जो कळप होता तो देखील रात्री झालेल्या त्या फाईटच्या रिझल्टविषयी एकमेकांशी बोलत होते. सो हु इज द विनर, आस्ट अ स्मॉल वन. एका लहान पक्षाने विचारलं, काय वाटतंय कोण जिंकलं. द वुल्फ ऑफकोर्स मोस्ट ऑफ द अदर्स डिक्लेअर्ड टुगेदर. कोण जिंकणार आहे, कोल्हाच. तिथं बसलेल्या सगळ्या पक्ष्यांनी सांगितलं. नो सेड अ वाईज बर्ड. नाही, तिथं असलेल्या एका शहाण्या पक्षाने सांगितलं. चांदनी इज द विनर. चांदनी जिंकली आहे. आय हॅव नेव्हर सीन सच अ ब्रेव फ्रीडम फायटर. मी असं फ्रीडम फायटर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारं इतकं लहान असं प्राणी मी कधीच पाहिलं नाही आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की ती हारली आहे, पण खरं पाहायला गेलं तर ती खरंच जिंकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या स्टोरीत पाहिलं चांदनी आणि अमुखाविषयी. आपल्याला असं वाटत असेल की एक तर काय प्राणी आहे, एक व्यक्ती आहे, आणि तिला बाहेर जावंसं वाटलं म्हणून ती गेली. पण हे खरं पाहायला गेलं तर आपल्या लाईफविषयी देखील आहे. कित्येक वेळा आपण आपल्याला आवडणारे डिसिजन चांगले आहेत नाही आहेत तरीही कुणाचं न ऐकता आपण डिसिजन घेतो. थोडा वेळ ते आपल्याला आनंद देखील देतं, पण नंतरचं काय. ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच नेहमी आपण डिसिजन घेतलं पाहिजे. आणि याचं एक चांगलं उदाहरण असेल तर आपलं हे युनिट होतं कॉल ऑफ द हिल्स, जे आपल्याला सांगत आहे की कधीही डिसिजन घेताना आपल्याला 4 वेळा विचार केला पाहिजे. हे आपण शिकलो ह्या युनिटमध्ये. थँक्यू.